आता तुम्हाला एक हिरव्या रंगाचे बटन दिसेल, त्यावर लिहिले आहे इन्स्टॉल, त्यावर क्लिक करूया। झालं, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲप्स आणि ते ॲप्स कसे डाउनलोड करायचे, त्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा। तुम्हाला जे काही प्रश्न असते ते कमेंट करून जरूर पाठवा, त्यामुळे आम्हाला समजू शकेल काय कामाचे आहे आणि आमच्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे। ॲप्स नेहमीच आपल्या कामात येतात एखाद्या मित्रासारखे। आता आम्हालाच बघा ना, आम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला खूप आवडतात। त्यासाठी स्क्रिप्ट लिहिण्यापासून तर यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड करण्यापर्यंत आम्ही बरेच ॲप्स वापरतो। आणि यूट्यूब काय आहे तर ते सुद्धा एक ॲप आहे जे तुम्हाला स्मार्टफोनचा वापर कसा करावा हे शिकण्यासाठी मदत करत आहे। पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळे ॲप्स बघणार आहोत जे सर्व वापरतात, आणि अशी कुठली ॲप्स आहेत ज्यांचा वापर आपण वारंवार करतो, जसं की कुणाचा वाढदिवस असेल आणि शॉपमधून तुम्हाला केक ऑर्डर करायचा आहे त्यासाठी, आणि एकांतात शांतपणाने तुम्हाला गाणे ऐकायचे आहे त्यासाठी कुठले ॲप्स वापरतात ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स तेव्हाच वापरू शकता जेव्हा ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले असेल। पहिलेच ॲप असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता, जे तुम्हाला आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते। डाउनलोड म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून सामान आपल्या फोनमध्ये आणणे। चला तर बघूया हे सामान कुठून आणायचे आहे। ॲप डाउनलोड होतात ॲप स्टोअर्समधून, जसे की गहू तांदूळ, किराणा दुकानातून, पुस्तके वह्या, स्टेशनरी शॉपमधून, बिलकुल तसंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲप स्टोअर्स असतात। आपण दोन स्टोअर्सबद्दलच बघूया। आता तुमचा फोन जर आयफोन असेल तर स्टोअरचे नावच ॲप स्टोअर आहे, आणि तुमचा फोन जर ॲपल कंपनीचा नसेल, जर तो अँड्रॉइडवर चालत असेल, तर स्टोअरचे नाव आहे प्ले स्टोअर। स्टोअरचे नाव जे पण असेल, काम तर ॲप डाउनलोड करायचं आहे। चला बघूया कसं। हा आहे माझा फोन, हे वेगवेगळ्या रंगाचे ॲप्स आहेत, यामध्ये तुम्हाला शोधावं लागेल प्ले स्टोअर आणि त्यावर क्लिक करावं लागेल। झालं ओपन, इथे हे पंडित चिनी लावलेल्या टिक्यासारखं काहीतरी दिसत आहे, नंतर काहीतरी लिहिलं आहे, इथे काहीतरी चित्र काढलेलं आहे आणि खाली खूप काही लिहिलं आहे रंगबिरंगी। ही जी चित्रकारी आहे त्यावर क्लिक करूया आणि बोलूया आरोग्य सेतु। हे झालं ओपन। आता तुम्हाला एक हिरव्या रंगाचे बटन दिसेल, त्यावर लिहिले आहे इन्स्टॉल, आपण त्यावर क्लिक करूया। झालं, आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हे ॲप दिसेल। आता एवढंच आम्ही आशा करतो की तुम्ही स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांना परिचित होत आहात। पुढच्या व्हिडिओपासून आम्ही तुमची नजर पण तीक्ष्ण करू। या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।